अखेर बदलापूरमध्ये झालेलं हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी केला. 8 ते 9 तास हे आंदोलन सुरू होतं आणि त्याला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. स्थानिक लोक कमी होते आणि इतर ठिकाणांहून गाड्या भरून लोक आंदोलनासाठी आणण्यात आल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला. सरकारला बदनाम करण्याचा हा विरोधकांचा डाव आहे असाही आरोप त्यांनी केला. तर मुख्यमंत्र्यांच्या या आरोपांना विरोधकांनी प्रत्युत्तर दिले. कालचं जे आंदोलन होतं ते पॉलिटिकल मोटिवेटेड होतं असं माझं म्हणणं आहे. कारण इतक्या फटाफट कधी आंदोलन जेव्हा होतं ते स्थानिक लोक असतात, इथं स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या इतके होते आणि इतर ठिकाणून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलन करते आले होते आणि मंत्री महोदयांनी समजून त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण केल्या तरी हटायचं काम नाव घेत नव्हते. याचा अर्थ त्यांना हे बदनाम करायचं होतं सरकारला. 57% वाढ होणारा ठाणे जिल्हा झाला आहे. कुणाच्या आशीर्वादानं ठाणे जिल्ह्यामध्ये 57% वाढ होते आहे याचं उत्तर द्यायला नको. आणि उत्स्फूर्त जमावाला पांगवण्यासाठी महिलावर लाठीचार्ज करताय अमानुषपणे. स्वतः एक तुम्ही 13 तारखेची घटना 16 तारखेला रिपोर्ट होतो, तुम्ही कारवाई करत नाही आणि वाचवण्याचा प्रयत्न करताय. यामध्ये का वाचवण्याचा प्रयत्न झालाय, कोण लागून गेलाय तो? तुम्ही राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करताय संस्थेला आणि त्या संस्थेतील कर्मचारी म्हणून वाचवण्याचा प्रयत्न करताय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे बोर्ड घेऊन आले होते. असे काय कुठे आंदोलन असतात का? ताबडतोब बोर्ड छापून आणतात म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाडकी बहिणीचे पैसे नको, मुलगी सुरक्षित पाहिजे, मुलगी बहीण लाडकी लाडकी बहीण नको, सुरक्षित लाडकी बहीण पाहिजे. सुरक्षित बहीण अभियान किंबहुना या राज्यातल्या बहिणींना सुरक्षा देण्याचं काम ही जबाबदारी आमची आहे, सरकारची आहे. आणि यामध्ये जे जे काही करता येईल आणखी कठोर ते सरकार करेल, कुणालाही सोडणार नाही. शिंदे साहेब, आंदोलन तुम्ही चिघळवलं, आंदोलनाला हिंसक वळण जाणीवपूर्वक मिळावं अशी परिस्थिती शिंदे साहेब तुम्ही तयार केली. तुम्हाला जर कायदा व्यवस्था